भाजपला पराभूत करण्यासाठी उमेदवार उभे केले, त्यांना नोटापेक्षाही कमी मतदान, मतदारांनी लायकी दाखवून दिली। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेनेला टोला। महाराष्ट्राच्या चार राज्यात भाजपला सत्ता मिळाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात गिरे तो भी टांग उपर, कारण जे गोव्यामध्ये त्यांना नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही। भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले, मात्र त्या उमेदवारांना नोटापेक्षा कमी मतं मिळाली, त्यांची लायकी मतदारांनी दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी काल जल्लोष केला, त्यावेळी त्यांनी हे विधान केले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या कल्याणचे रिपोर्टर रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिंद्र वृत्तवाहिनी। राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आली, जनतेने जाणून घेतलेली आहे की आजकाल राजकारणामध्ये धोकेबाज जास्त आहे। महाराष्ट्रामध्ये जो भारतीय जनता पक्षासोबत धोका झाला, आता धोका होऊ नये म्हणून चारही राज्यामधील एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातात दिली। देशाच्या सर्व मतदारांनी जो कौल दिला आहे भारतीय जनता पक्षाला, त्या सर्व जनतेचा मी मनापासून आभार मानेन। सर्वात महत्त्वाचं मला खूप आनंद होता का, ज्या गोव्यामध्ये कानपूर मतदारसंघामध्ये मी होतो आणि त्या कानपूर मतदारसंघाची सुद्धा सीट लागलेली आहे, त्याच्यामुळे मला स्वतःला खूप आनंद होता का माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पक्षाने माझ्यावरती काहीतरी जिम्मेदारी दिली आणि ती जिम्मेदारी पार पाडताना खूप आनंद होत आहे। आज ज्या पद्धतीने चार राज्यामध्ये सत्ता भेटली आहे आणि जे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आहे गिरे तोपी टांग उपर, कारण की गोव्यामध्ये त्यांना नोटा एवढे पण मतदान झालं नाही, फक्त भारतीय जनता पक्षाला पाडायचं, भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा म्हणून त्यांनी उमेदवार उभे केले, पण त्या उमेदवारांना नोट्यापेक्षा कमी मतदान झालं ही त्यांची लायकी इतक्या मतदारांनी दाखवली।